नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कर्माचा फासा। कर्माचा फासा जेव्हा पडतो ना, तेव्हा तोच मासा गळाला लागतो। जो जास्त फडफडत असतो आणि जो संयमी आणि शांत स्वभावाचा असतो तो कधी त्यात सापडत नाही। म्हणून आयुष्यात माणसाने जास्त फडफड करू नये। कर्माच्या फेऱ्यात माणूस कधी आणि कसा गुरफटला जाईल हे कोणीच सांगू शकत नाही। म्हणून चांगले कर्म करणं हेच मानवी देहाचं कर्तव्य आहे। दुनिया ही गोल आहे, त्याचप्रकारे परिस्थिती पण असते। आज समोरच्याची वाईट असेल तर उद्या आपणही कदाचित त्या जागेवर असू। म्हणून त्या परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे की आपले खूप चांगलं आहे। म्हणून त्याच्यापुढे सतत नतमस्तक राहिलं पाहिजे की देवाने तुमच्या आयुष्यात चांगली वेळ आणली आहे। मित्रांनो, काळ बदलायला वेळ लागत नाही आणि एकदा की काळाच्या फाशात माणूस अडकला तर वेळ नावाचा टॅग सहजासहजी मिळत नाही, कारण वेळ ही वेळेवरच येत असते आणि जेव्हा येते तेव्हा तुमच्याकडे नक्कीच वेळ असतो, पण तुमची वेळ मात्र निघून गेलेली असते। म्हणून वेळ आहे तोपर्यंत स्वतःला दुसऱ्यासाठी उपयोगात आपण पडू असे बनवा। नंतर आपण कितीही सक्षम असलो तरी आपण आपला काळ आणि वेळ बदलू शकत नाही। कर्माच्या फळावर परमात्म्याचा शिक्का कितीही कोणी बादशाह असला तरी चालत नाही। त्याचा एका कारण विद्यार्थ्याशिवाय योग्य न्यायाधीश नाही कोणीच पक्का, हे मात्र कोणीही विसरून चालणार नाही। तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।